वेलकम बॅक. खूप दिवसांनी आम्ही तुमच्या समोर येतोय, आय नो, पण शेड्यूल सध्या खूप क्रेझी टाईट आहे, त्यामुळे आज आम्हाला पॅक होतं, छान वेळ मिळालाय, तर म्हटलं हा एक छान व्हिडिओ तुमच्या समोर आणूया. येस, आतापर्यंत आम्ही तुम्हाला सगळे नॅचरल DIY सांगितले, सगळ्या घरी करण्याच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण दरवेळी आपल्याला या सगळ्या DIY करायला वेळ होतोच असं नाही. तर आम्ही रिसेंटली एक नवीन प्रॉडक्ट्सच्या सान्निध्यात आलो आणि आम्हाला ती प्रॉडक्ट्स खरं तर खूप आवडली, ब्रँड नवीन, त्यामुळे आज आम्ही एक छान इंट्रोड्यूस करतोय तुमच्या समोर. आणि ऍक्च्युली ती एक वेबसाईट आहे, बोधिशॉप नावाचं वेबसाईट आहे, आम्ही त्या वेबसाईटचं नाव वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकूच. पण या साईटवरून काही प्रॉडक्ट्स आम्ही घेतलेत आणि त्याचा रिव्ह्यू आम्हाला तुमच्याशी शेअर करायचा आहे की या गोष्टी एकदम नॅचरल कंटेंटमध्ये आहेत अशा आम्हाला मिळाल्या, त्यामुळं म्हणजे आम्ही जसं म्हटलं की रोज DIY करायला कदाचित वेळ नाही मिळत, तर ह्या नॅचरल गोष्टी तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरू शकता. आपण एरवी जे फेस वॉश वापरतो किंवा साबण वापरतो ते फुल ऑफ केमिकल्स असू शकतात. आय नो आता सगळे ग्राहक जागे झालेत, पॅरेबेन फ्री, सल्फेट फ्री गोष्टी यायला लागल्या आहेत, पण त्यातही ग्रेड 1 क्वालिटीचं तुम्हाला काही नॅचरल गोष्टी मिळाल्या तर कुणाला नको आहेत. म्हणून या बोधिशॉपचे साबण, पंचगव्य सोप, काउपॅथी सोप आणि पंचगव्य फेस वॉश हे दोन प्रॉडक्ट्स मी वापरले. मी गेले 2 महिने हे प्रॉडक्ट्स वापरतीये आणि या साबणाचं टेक्स्चर म्हणाल तर हे स्क्रबी टेक्स्चर, आपण जे पुन्हा लावताना जो फील येतो ना आपल्याला, तसं ते साबण लावताना तसं वाटतं. आणि हे बेसिकली पंचगव्य साबण आहे, त्याच्यामध्ये पंचगव्य ऍज इन काउडंग आहे, गोमूत्र आहे, दही आहे, तूप आहे आणि दूध आहे. येस, तर या गोष्टींपासून बनलेला हा साबण आहे, त्यामुळे नॅचरल गोष्टींनी तुमचं आंघोळीच्या वेळी सोपच आपला नॅचरल इतका राहतो आणि नॅचरल स्क्रबही होतं. आणि फेस वॉश मी वापरला, तोही पंचगव्य फेस वॉश आहे आणि त्याच्यात एक ॲडिशनल कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये केशर आहे, त्यामुळे फेस वॉशचा वास म्हणजे खूपच छान येतो. फक्त मला एक मेन्शन करायला आवडेल इकडे की ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी हा फेस वॉश वापरताना थोडी जरा काळजी घ्या. मला थोडंसं ड्राय होतंय असं फील आला, पण माझी स्किन ऑइली आहे, तो फेस वॉश मला खूप छान सूट झाला, कारण ऑइल सगळं तो स्ट्रिप आउट करतो. आणि आम्ही ही सगळी प्रोडक्ट जे तुम्हाला आज सांगतोय ते काही असं आज वापरून उद्या रिव्ह्यू करतोय असं नाही आहे, आम्ही 2 महिने कन्सिस्टंटली वापरतोय. फक्त साबण पटकन संपतो, पटकन संपतोय हा साबण, असं होतंय ते, म्हणजे छानच आहे तो, पण काय म्हणू आपण, तो पटकन झिजतो असं, त्यामुळे हा त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा, साबण अप्रतिम आहे. बाकी फेस वॉशचा इफेक्ट मला छान वाटला, स्मूथनेस येतोय स्किनवर आणि एक ग्लोईंग इफेक्ट वाटतो, छान फ्रेशनेस वाटतो, फेस वॉश आवडला मला. आणि मग तू लिपबाम ट्राय, मी लिपबाम ट्राय केलाय आमच्या एपिसोड नंबर 5 मध्ये, आम्ही एक छान DIY तुमच्याशी शेअर केलाच आहे, पण जर का ते करायचा तुमच्याकडे वेळ नसेल तर एक नॅचरल लिपबाम म्हणून तुम्ही हा वापरू शकता. मला तुपाचा लिपबाम सांगितलं होतं, सांगितलं होतं प्रमाण, तर ह्या लिपबाम मध्ये शिया बटर आहे, ते किती सॉफ्ट आणि सॉफ्टनिंग प्रॉपर्टीज त्याच्यात किती असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या लिपबाम मध्ये पण पंचगव्य आहे आणि पंचगव्य जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतोय तेव्हा त्या 5 गोष्टी ज्या सानिकाने मगाशी सांगितल्या त्या सगळ्या आहेत. आणि बेसिकली ज्या गायी कत्तलखान्यात जाणार असतात त्या गायींना सोडवून आणून त्यांच्या त्या गायींपासून हे सगळे प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत, त्यामुळे नोबेल कॉज सुद्धा आहे ही सगळी प्रोडक्ट्स वापरण्यात. त्यामुळे हे प्रोडक्ट्स जे बनवतात बोधिशॉप, त्यामुळे ह्याचा फायदा जो आहे, नाव राजस परांजपे आणि गौतमी परांजपे, कुडोस टू यू ऑल. आणि नंतर आहे गुळ, त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्यामुळे मग गूळ हा सल्फर फ्री आहे आणि केमिकल फ्री आहे, कम्प्लिटली ऑर्गॅनिक गूळ आहे. आता आपण सगळेच कॅलरी कॉन्शियस झालोय, साखर वापरण्यापेक्षा ही गुळाची पावडर तुम्ही जर का वापरली तर एक्झॅक्टली मला हेच सांगायचं होतं. गूळ म्हणजे आपण गुळाची ढेप आपल्या डोळ्यासमोर येते, तर तशा फॉर्म मध्ये हा गूळ नाहीये, गुळाची पावडर काइंड ऑफ पॅकेजिंग आहे त्यांचं. मी ते घेते आणि मी रोज वापरते तो गूळ, जेव्हा जेव्हा मी दुधात साखरेच्या ऐवजी मी आजकाल सांगितलं होतं दूध हळदीची रेसिपी, तर त्याच्यात तुम्ही
गुळाची पावडर घालू शकता ऍक्च्युली. आणि धूप स्टिक्स वगैरे या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. अगदी छान ज्या केमिकल उदबत्त्यांचा वास येतो तर तसं अजिबात होत नाही. खूप धूर होतो, धूप म्हणजे असं खूप धूर धूर असतो किंवा चस्का लागतो, ते धूर आवडत नाही अशा युजली कमेंट्स असतात लोकांच्या. पण या धुपाचं एक मला एक जाणवलं की त्याचं असं खूप धूर धूर असं होत नाही, एक मंद छान सुवास येतो असा. आणि एक जे इमॅजिन करा, जुन्या काळातल्या घरात शेणानं सारवलेलं घर असतं छान आणि असं मंद उदबत्तीचा सुवास येतोय, हा फील कसा आहे, कसं वाटतं? तर तसं मला फील आला लिटरली इथे धूप लावल्यानंतर. एक छान मंद सुवास एक पसरला होता आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्येही काउडंग असल्यामुळे वातावरण शुद्धीकरण व्हायला त्यांनी नक्कीच मदत होत असेल. आणि या सगळ्याची पिक्चर्स आम्ही इथे या प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला आता जरी दाखवू शकत नसलो तरी या व्हिडिओ सोबत आम्ही अजून एक पोस्ट टाकणार आहोत, तर तिकडे आम्ही या सगळ्या प्रॉडक्टचे तुम्हाला फोटो शेअर करतोय. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज मात्र आहे, जर का तुम्हाला bodhishop.in या साईट वरून हे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे असतील तर आमच्याकडे एक कोड आहे, तो कोड वापरलात तुम्ही तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तो कोड सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय आता या व्हिडिओच्या, तर नक्की या साईटला व्हिजिट करा. आणि बाकी खूप गोष्टी आहेत, म्हणजे आम्ही ज्या सांगतोय त्या व्यतिरिक्तही खूप साऱ्या मोजक्या गोष्टी ट्राय आउट केलेल्या आहेत. तुम्हाला पटकन एक रिव्ह्यू द्यायला आम्ही करतोय, पण त्यांची साईट बघा तुम्ही, खरंच खूप छान लोक आहेत ती आणि त्यांच्याकडनं नक्की विकत घ्या. कोड आम्ही टाकतोच आहे खाली आणि सगळे फोटो पण अटॅच करतोय. तुम्हाला आवडलं असेल हे आणि तुम्ही जर काही प्रॉडक्ट्स वापरली तर लेट अस नो, आणि आम्हाला पण रिव्ह्यू कळवा कसा काय वाटतंय ते. ओके, नवीन छान व्हिडिओ घेऊन आम्ही येऊच, तोपर्यंत बाय.